सनन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्याबाबत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळते. गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करायची झाली तर ती 4 जूनला लागणाऱ्या निकालानंतर केली जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे 4 जूनपर्यंत कारवाई होण्याची शक्यता फार कमी आहे. प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून अपडेट्स घेऊया. पंकज, 4 जूनपर्यंत कीर्तिकरांसाठी हा दिलासा म्हणायचा का, कारण थेट पक्षातून अकलपट्टीची मागणी करण्यात आली आहे. पक्षातून अकलपट्टीची मागणी जरी करण्यात आली असली तरी पक्षातील नेतृत्वाच्या किंवा महत्वाच्या बैठकांमध्ये हा मुद्दा अजूनपर्यंत अजेंड्यावरती आलेला नाहीये, त्याच्यावरती चर्चा झालेली नाहीये. मात्र जी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून माहिती मिळते, वरिष्ठ नेत्यांकडून माहिती मिळते, त्याच्यानुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेना याबाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. गजानन कीर्तिकर यांच्यावरती आरोप केले गेले की त्यांनी अमोल कीर्तिकर यांच्या मुलासाठी काम केलं. त्यांनी महायुतीच्या उमेदवार रवींद्र वायकर यांच्यासाठी काम केलं नाही किंवा त्यांच्यासाठी पडद्यामागे कुठेतरी त्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं अशी भूमिका गजानन कीर्तिकरांवरती घेतल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे 4 जूनला या मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागतो यावरती कारवाई होणार की नाही होणार या गोष्टी अवलंबून आहेत. जर का निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला, म्हणजे रवींद्र वायकर यांचा विजय झाला, तर कारवाईची शक्यता थोडी कमी होईल. एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्यावरती या कारवाईची केली जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जर का इथे जर का त्यांच्या रवींद्र वायकर यांच्या विरोधात निकाल लागला आणि अमोल कीर्तिकर यांच्या बाजूने निकाल लागला, तर शिशिर शिंदे असतील किंवा इतर नेत्यांनी भाजपाचे आशिष शेलार असतील यांनी जे आरोप केले त्या आरोपात कुठेतरी तथ्य असल्याची बाब जी आहे ती समोर येईल. त्यामुळे पक्ष कारवाईबाबतचा निर्णय घेईल. त्यामुळे 4 जूनपर्यंत आजच्या घडीला तरी किंवा आत्ताच्या क्षणाला 4 जूनपर्यंत कुठलीही कारवाई गजानन कीर्तिकरांवरती होणार नाही. आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे ही त्यापैकी स्पष्ट होतं. पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.